श्री गणेशाय नमः। नमस्कार। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर स्वामी भक्तांनो, आपल्या परिवारात किंवा आपल्या परिचयाच्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीला आपल्या विवाहामध्ये काही अडचणी, काही संकट येत आहेत का? तर त्यासाठी त्या व्यक्तीने विवाह सेवा ही नक्की करायला हवी। विवाह सेवा ही 4 ते 5 प्रकारची आहे। त्यातील पहिल्या प्रकारची विवाह सेवा अशी की मंगळवारी गणपतीची सेवा करायची आहे, संकल्प करून 7 गुरुचरित्राचे पारायण करायचं आहे, 11 मंगळवार संकल्प करून 11 पाठ श्री दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं आहे आणि विवाह मंत्र म्हणायचा आहे। तो विवाह मंत्र कसा? तर ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा 3 माळी रोज जप करायचा। श्री स्वामी समर्थ विवाह प्राप्ती या नमः या मंत्राचा 3 माळा रोज जप करायचा। नवार नव मंत्राचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा रोज 2 माळी जप करायचा। गायत्री मंत्र रोज 1 माळ जप करायचा। 11 पाठ श्री दुर्गा सप्तशती झाल्यावर एका मुलीला जीव घालावे, रोज घरी पंचमहायंद करावे, स्त्रियांनी मंगळवारी उपवास करणे, पुरुषांनी गुरुवारी उपवास करायचा, 3 माळ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा। श्रीयंत्रावर श्री सूक्त 3 वेळा, पुरुष सूक्त 3 वेळा वाचायचा। एकदा कालभैरव देवाचा मान सन्मान करायचा। याची विधी अशी की 5 पोळी, बटाट्याची भाजी, ती भाजी साधी असावी, त्या भाजीमध्ये चटणी नसू नये, मीठ, मसाला, हळद या गोष्टी टाकायच्या नाहीयेत। एका सफेद कपड्यावर बांधायचा व ते गाठोडं एका छोट्या काठीला टोकाला बांधायचा। पांढऱ्या रुईचा हार जसा आपण लग्नाला वधू व वराला चेहऱ्यावर बांधतो ना, तसा छोटासा हार बनवून त्या गाठोड्यावर ठेवून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा 1 माळ जप करायचा। शनिवारी मारुतीला अर्पण करायचा। असे 5 शनिवार करायचा। मारुतीच्या मंदिरात गेल्यावर हात जोडून प्रार्थना करायचे। मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतून सांगितल्याप्रमाणे आपली सेवा करत आहे। त्यानंतर आपलं नाव कुलदैवत सांगायचं आहे। मारुती देवाला नमस्कार करून विनंती करायचे की देवा, आपण माझे मामा आहात, माझा विवाह लवकरात लवकर चांगल्या कुटुंबात ठरावा किंवा माझं अमुक अमुक नावाच्या व्यक्तीशी लग्न ठरावं, यासाठी आपला आशीर्वाद माझ्या या कार्यात असावा अशी विनंती करायची। पण यासाठी काही अटी आहेत। टिप: मारुतीच्या मंदिरात जाताना मागे वळून पाहू नये, बोलू नये अथवा कोणाच्या घरी जाऊ नये। घरी परतल्यावर हातपाय धुवून स्वामींना मुजरा करणे। लग्न ठरेपर्यंत नवार नव मंत्र 2 माळ, विवाह मंत्र रोज 3 माळ, 1 माळ रोज गायत्री मंत्र, 5 पोळी, बटाट्याचा नैवेद्य आईने किंवा आपल्या नात्यातल्या व्यक्तीकडून करून घ्यावा। हा अति उग्र तोडगा आहे, त्यामुळे हा तोडगा लवकर फळ देतो, आपली इच्छासुद्धा पूर्ण करतो। परंतु तुम्हा सर्वांना विनंती आहे की या तोडग्याचा, या विधीचा कोणीही दुरुपयोग करू नये। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।